नमस्कार, मॅथ्स महाराष्ट्रमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षांसाठी खूप अभ्यास करावा लागतो आणि त्यानंतर त्याचे निकाल जाहीर होतात. मात्र त्या निकालांमध्ये तफावत असेल तर नक्कीच जे विद्यार्थी असतील ते विद्यार्थी रस्त्यावरती येतील यात काही शंका नाही आहे. मराठी समाजातील मुली रस्त्यावरती का आहेत याबद्दल आपण बोलणार आहोत. काल रात्री अटक सत्र देखील करण्यात आलं. याबद्दलची सगळी माहिती आपण आज मुलींकडून जाणून घेणार आहोत. मुलींना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. आतापर्यंत कुठलंही आंदोलन करते सुरक्षित ठिकाणी हलवण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाने घेतली नव्हती, मात्र अचानक रात्री मुलींना पोलिसांच्या ताफ्यांमधून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं याबद्दलची माहिती आणि त्याचबरोबर या निकालाबाबत जो गोंधळ होतो आहे त्या निकालाबाबतची जी तफावत आहे बदलते जी आर, त्यामुळे जे बदलते जी आर अन्यायकारक ठरत आहेत त्याबद्दल मुलींची मतं काय आहेत आणि जो सहाय्यक मोटार निरीक्षक पदासाठी जो काही गोंधळ झालेला आहे या सगळ्या गोष्टींची आज माहिती आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत मराठा समाजातील मुली आहेत. या मुली रस्त्यावरती स्वतःच्या न्यायासाठी न्याय हक्कासाठी लढत आहेत. तुम्ही पाहू शकता ॲक्च्युली आमचा एम यू आहे 2017 परीक्षेचा निकाल 31 मार्च 2018 लागला, परंतु 1.5 वर्षांनंतर काल संध्याकाळी रात्री 8:30 निकाल आमचा रिवाईज करण्यात आला, सुधारित करण्यात आला आणि त्याच्यातून आम्ही जवळपास 140 खुल्या प्रवर्गातले मुलं मुली बाहेर पडलो आणि त्यानंतर इतकी उद्विग्न परिस्थिती होती की अक्षरशः आम्ही रडत खडत दादांच्या बंगल्यावरती त्यांच्यासोबत बोलण्यासाठी गेलो होतो. असा कुठलाच पवित्रा नव्हता की आक्रमण किंवा त्यांना घेराव घालणे असं काहीच नव्हतं. जे काही आज 2-3 ठिकाणी आम्हाला सुद्धा फीडबॅक आला की तुम्ही रडत होतात आणि आक्रमण केलं किंवा घेराव घातला असं कसं काय दिलं गेलं, परंतु असं आम्ही काहीच केलं नाही. अक्षरशः काही सुचत नव्हतं. निवडीनंतर 1.5 वर्षांनी लिस्टमधून बाहेर पडलो. हीच मनस्थिती घेऊन आम्ही गेलो होतो दादांकडे की आम्हाला यातून मार्ग काढून द्या. आता आम्ही काय करायचं, इथून पुढे आम्ही काय करायचं. जे या पोस्टसाठी आम्ही 3 वर्ष लढलो त्याच्या आधीचे 3 वर्ष अभ्यास केला, असे आमच्या आयुष्यातली 5 वर्ष घालवल्यानंतर काय करायचं यासाठी आम्ही गेलो होतो. परंतु तिथे दादा अवेलेबल नव्हते त्यामुळे आम्ही बाहेर थांबलो. पोलिसांसोबत सुद्धा असं काही प्रॉब्लेम झाला नाही, उलट कॉपरेशनच केलं आणि आंदोलन मोर्चा असं काहीच नेलं नव्हतं. कारण विद्यार्थी आम्ही दर आठवड्याला मंत्रालयामध्ये आमचा रिझल्ट जो आहे तो आहे असाच ठेवा आणि बदलू नका हे सांगण्यासाठी दर आठवड्याला येतच असतो. तसेच काल आलो होतो. काल सकाळपासून 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत मंत्रालयामध्ये थांबलो होतो आम्ही सर्व, परंतु दादांची पण भेट झाली नाही आणि सी एम साहेबांची पण भेट झाली नाही. मग त्यामुळं आम्ही सगळे जमलो होतो की आता पुढं काय करायचं किंवा निवेदनं कुणाला द्यायची या संदर्भात डिस्कशन होत होतं. त्याचवेळी रिझल्ट आला. मग जवळच दादांचा बंगला होता त्यामुळे तिथं आम्ही त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो. त्याच्यानंतर पोलिसां थ्रू तिथून जेव्हा मीटिंग संपली दादांची आणि सी एम साहेबांची रात्री 12:30 दरम्यान, त्यावेळी मग आम्हाला सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. इकडे मारवाडी हायस्कूल म्हणून आहे गिरगावला. नाही, आम्हाला तर पहिल्यांदा हलवलं होतं, परंतु आज सकाळी तिथून मग सोडण्यात आलं. मारवाडी हायस्कूलला मुलींची सोय केली होती. मुली आम्ही 29 मुली होतो आणि तिथे नेऊन मग आज सकाळी तिथून मुलांना पोलीस व्हॅनमधून मुलांना आबांना नेण्यात आलं आणि तिथून मग पोलीस चौकशी करून पोलीस स्टेशनमधून त्यांना सोडण्यात आलं. ॲक्च्युली माझ्या मते तरी तिथं पोलिसांकडे रॉंग मेसेज गेला असावा की हे आंदोलनाला आले काही आंदोलन पवित्राने आलेले आहेत, परंतु आम्ही अक्षरशः उद्ध्वस्त मनस्थितीत गेलो होतो त्यामुळे असा कुठलाही मुद्दा नव्हता. मे बी नॉमिनल चौकशी झाली आहे, नाव पत्ता फोन नंबर वय हे विचारलं, पोलिसांनी माहिती विचारून घेतली आणि आम्हाला सांगितलं की विद्यार्थी आहात तुम्ही. चौकशी होती. आता आमच्या एक्झाममध्ये जे काही एक्झाम झाली, प्रिलिम, मेन्स एक्झाम, इंटरव्ह्यू, ज्या प्रोसिजर असतील त्या एका जी आरने झाल्या 2014 आणि
रिझल्ट रिवाईज करताना आम्हाला ॲक्च्युली काल किंवा उद्या नियुक्ती देणार असं आश्वासन दिलं होतं रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंटनं. तर तिथे नियुक्त्या तर दूरचीच गोष्ट, पण आम्ही आता त्या लिस्टमध्येच नाही आहे कारण या शासनानं आम्हाला त्या लिस्टमधनंच थोडीफार केलेलं आहे लिस्ट रिवाईज केलं. आणि हे 140 अफेक्टेड विद्यार्थी आहे, आम्ही बाहेर पडलेलो आहे खुल्या प्रवर्गातले, ज्यांना 2018 जो GR आहे तो लागू केला गेला आणि त्यानुसार आम्ही सगळे बाहेर पडलो. शासनाची कुठेतरी चुकीची भूमिका घेतली जाते आणि या चुकीच्या भूमिकेमुळे विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. माझ्यासोबत जे स्वतःच्या परीक्षा पास करून जे आता वाट बघतात की निकाल काय लागणार आहे, एक ताई आहे दिनांक 13 ऑगस्ट 2014 जो एक GR निघाला होता, तर त्याच्यामध्ये मेन्शन केलं होतं की समांतर आरक्षण हे कपीकृत आरक्षण आहे, राखीव प्रवर्गाला खुल्या प्रवर्गातील महिला वर्गामध्ये येता येणार नाही हे त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिलेले आहे त्याच्यामध्ये. तर आमची PSI हो आहे. हा 13 ऑगस्ट 2014 GR आहे. या GR मध्ये सरळ सांगितले की समांतर आरक्षण हे कपीकृत आरक्षण आहे आणि राखीव प्रवर्गातल्या महिलांना खुल्या प्रवर्गातील महिलांमध्ये स्थलांतर करता येणार नाही हे ह्या GR मध्ये स्पष्टपणे दिले. आणि आमची PSI 2000 पोलीस उपनिरीक्षक 2000 पदाची जाहिरात ती एप्रिलमध्ये निघलेली ती जाहिरात आणि पूर्ण प्रक्रिया आमची ही 13 ऑगस्ट 2014 शासन निर्णयानुसार पार पडलेली आहे. आणि ह्यांनी अंतिम टप्प्यामध्ये हा नवीन GR लागू करून टोटल आमच्या 110 आहे मुली, ओपन मुलींच्या जागा आहेत, 110 पैकी 54 मुलींना त्यांनी बाहेर काढलेले. आणि जो नवीन शासन निर्णय आहे 19 डिसेंबर 2018 त्यामध्ये नमूद आहे की हा शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून पुढे अंमलात येईल हे सरळ दिले. तर आमचं म्हणणं पण एवढंच आहे की हा जो शासन निर्णय निघाला आहे तिथून पुढे ज्या काही जाहिराती निघतील त्याला हा शासन निर्णय लागू करावा आणि यापूर्वीच्या ज्या पण काही जाहिराती असतील त्या जाहिरातींना समांतर आरक्षणाचा लाभ द्यावा. आणि आमचाही रिझल्ट 13 ऑगस्ट 2014 जाहिरातीनुसार अंतिम रिझल्ट पुन्हा लावून आमच्या 110 जागा खुल्या प्रवर्गाला त्यांनी द्यायला पाहिजे. तर हा ते अन्याय आमच्यावर करतात तर ह्याचा न्याय आम्हाला शासनाने दिला पाहिजे यावरती. तर आमच्यासारख्या 54 मुली व्यतिरिक्त अशा 300 ते 400 ऑदर डिपार्टमेंटच्या पण मुली आहेत की त्यांच्यावरती हा अन्याय झालेला आहे. राज्यसेवा असेल, आमची PSI असेल, हे RTO असेल किंवा मग अजून कृषी अधिकारी असतील, टॅक्स असिस्टंट असतील, असे भरपूर सारे एक्झाम आहेत की त्यांना पण हा GR लागू करून 19 डिसेंबर 2018 त्यांच्यावरती अन्याय केला आहे. आता 5-5 वर्ष झालं आम्ही इथं अभ्यास करतो आहे, एवढी रात्रंदिवस मेहनत घेतो आहे आणि मेरिट लिस्टमध्ये येणार ते स्वप्न पाहणार, मेरिट लिस्टमध्ये येणार, अचानक तो रिझल्ट लागणार आणि आम्हाला तिथून बाहेर काढलं जाणार. आम्हाला सांगितलं जातं की कोर्ट थ्रू जा, तुम्ही तुम्हाला न्याय मिळेल, असं होईल, हे होईल, ते होईल, आम्हाला तो सल्ला देतो आहे. म्हणजे आम्ही 5 वर्ष अभ्यास करणार प्लस इथं 2-3 वर्ष कोर्टमध्ये जाणार, 5-5, 10-10 लाख रुपये तिथं देणार. तर आमच्या घरचे आम्हाला म्हणजे मुलगी म्हणून आम्हाला ते शिकवणार की एक कोर्ट केसेस खेळत राहा, तो खेळ खेळत राहा म्हणून आम्हाला पैसे प्रोव्हाइड करणार. दुसरी गोष्ट म्हणजे जरी शासनाने म्हणजे कोर्टाने जरी निर्णय दिला तरी MPSC झालं, सामान्य प्रशासन झालं, हे लोक त्याचा आज तर उलट राहतात आणि उलट पुन्हा आम्हाला
बाहेर करतात, मग आम्ही हा खेळ कवर खेळत बसणार ना, की कोर झालं कोर छान विद्यार्थी पैसे हे खेळ कवर करत बसणार आहे. आम्हाला घरचे प्रोव्हाइड करतील का? आता आमच्याकडे असे आता अचानक रिझल्ट लागायला लागले तर मुलींनी घरी कोणत्या तोंडाने जायचं की आम्ही ह्या रिझल्टमध्ये आता बाहेर पडलो आहे, आम्ही काय करू? आत्महत्येशिवाय आमच्याकडे पर्याय आहे का? आम्ही काय करणार? आम्हाला सोल्युशन आहे की मुलगी म्हणून एवढी 5-5 वर्ष मेहनत झाल्या, इथं सगळ्या लग्न झालेल्या मॅरिड मुली आहे, मॅरिड मुलींना आज घरातून सपोर्ट मिळतो आहे का? शिक्षणात ज्यांना सपोर्ट मिळतो आहे, शासन त्यांना सपोर्ट करायचं सोडून आज त्यांच्याच विरोधात त्यांच्यावरच अन्याय केला जातो आहे. ते आज गव्हर्नमेंटला जर गुणवत्तेनुसार ते जर विचार करतात तर आमच्या आज ॲडव्हर्टाईजमध्ये आज 138 तुम्ही गुणवत्ता समजताय, 170 गुणवत्ता समजताय, आज आम्हाला 195-200 मार्क आहे, तर ते आमची गुणवत्ता दिसत नाही आहे का गव्हर्नमेंटला? का आम्ही अभ्यास करत नाही आहे? मग आम्ही असेच मार्क्स पाडले का? एवढे मार्क्स पाडले मग ही गुणवत्ता कशी आली आमची? मग गुणवत्ता त्यांनी चेक करायला पाहिजे ना. मग आमचं म्हणणं एवढंच आहे की आमच्या ज्या जाहिरात ज्या आमच्या ज्या जागा आहेत खुल्या प्रवर्गातल्या टोटल जागा आम्हाला द्याव्यात, त्यांनी आहे 110 जागा PSIच्या ज्या आहेत त्या आम्हाला द्याव्यात. समांतर आरक्षणानुसार जी भरती करण्यात आली होती ती भरती तशीच राहावी असं म्हणत आज सगळ्या मराठी आहे. 19 डिसेंबरचा जी या पूर्वलक्षी प्रभावाने लागू केला, मराठा आरक्षण 2 डिसेंबरला लागू झालं, जर म्हणजे डिसेंबरमध्येच आरक्षण लागू झालं, जर मराठा आरक्षण पूर्वलक्षी प्रभावाने लागू करू शकत नाहीत तर हे 19 डिसेंबरचा जे आहे पूर्वलक्षी प्रभावाने का लागू करते? तरी मला असं वाटतं की कोणताही जे आहे पूर्वलक्षी प्रभावाने लागू करू नये, कोणताही जे आहे पूर्वलक्षी प्रभावाने लागू करू नये. एवढेच एक विद्यार्थी म्हणून मी चेक मागणे की पासून फायनल रिझल्ट येईपर्यंत एकच जी आर असला पाहिजे. चुकीची आहे आणि आम्ही ठीक आहे केस पण जिंकलो आहे, केस हायकोर्टातून आमच्या बाजूने आहे, जर तुम्हाला त्याचं स्टेटमेंट कळत नसेल जजमेंट कळत नसेल तर त्याचा अर्थ आधी समजून घ्या. आणि मुलींची शिफारस पत्र देखील आलेले आहे, त्या शिफारस पत्राबद्दल आपण बोलूयात. Okay.